काल दुपारपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती, त्यामुळे काल मुंबईमधलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं होतं. खरं तर काल मुंबईतल्या रेल्वे मार्गांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबईचं रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेल्या परिस्थितीत होतं आणि ठिकठिकाणी मुंबईतल्या रस्त्यांवरती देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. खरं तर काल दुपारपासून मुंबईमधल्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती, ते काल रात्रीपर्यंत मुसळधार पावसाला मुंबईमध्ये संततधार पावसाची जी आहे ती सुरुवात होती. त्यामुळे मुंबईमधल्या चाकरमान्यांना आपल्या घरी जाण्याकरता खूप मोठ्या त्रासाचा जो आहे तो काल सामना करावा लागलेला होता. सध्या आपण दादरच्या रेल्वे स्थानकावरती आहोत आणि दादरच्या रेल्वे स्थानकावरती आपण आत्ता सध्याची आजची सकाळची दृश्य पाहिली तर स्थिती जी आहे ती पूर्वपदावरती मुंबईकरांची आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते वेळेनुसार सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु मेल एक्सप्रेसवरती मात्र याचा परिणाम झालेला आहे. गावी जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या जवळपास तब्बल 2 ते 3 तास उशिराने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे रेल्वे प्रवासी जे आहेत, जे गावाला जाणारे आहेत, ते आपले लगेज घेऊन सध्या दादरच्या रेल्वे स्थानकावरती उभे असलेले सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्याचसोबतच मुंबईमधल्या रस्ते वाहतुकीवरती देखील कालच्या पावसाचा फटका बसलेला होता, त्यामुळे लांब रांगा ज्या आहेत त्या वाहतूक कोंडीच्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या. त्यामुळे मुंबईकरांना एकंदरीतच मोठा मनस्ताप जो आहे तो काल रात्री झेलावा लागलेला होता आणि अवघ्या काही तासांच्या पावसामुळे मुंबई जी आहे ती ठप्प झालेली होती. मुंबईतलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेल्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती. त्यामुळे खबरदारीचा इशारा घेत स्थानिक प्रशासनाकडनं आज मुंबई आणि उपनगरातल्या शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली होती, परंतु काल रात्री पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा मुंबई जी आहे ती पूर्वपदावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये आत्ता तरी ढगाळ वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज देखील हवामान विभागाकडनं मुंबईला जो आहे तो रेड अलर्ट जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबई असेल आसपास ठाणे, पालघर, वसई, विरार या सगळ्या परिसरामध्ये पावसाची आज देखील जोरदार बॅटिंग जी आहे ती होईल असा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.